अंजू, आमचं लग्न झालेलं नाहीये. आणि मधुरा, मधुरा प्लीज थांब. गौरव, नाही, ह्याच्यापेक्षा जास्त खोट माझ्या सोबत घेऊन मी नाही जगू शकत. अज्जू, अज्जू, तुम्ही जेव्हा लग्नाचा हट्ट केलात गौरवकडे, तेव्हा तुमचं मन राखण्यासाठी आम्ही एक छोटस नाटक करायचं ठरवलं. आमच्या दोघांचाही हेतू खूप चांगला होता. आम्हाला असं वाटलं की तुमच्या तब्येतीसाठी आत्ता हे करणं खूप गरजेचं आहे. हळूहळू तुमची तब्येत खराब झाल्यावर सावित्री होऊन मला इथं यावं लागलं मुंबईत. पण अजून खरंच सांगते, आम्हाला दोघांनाही असं वाटलं होतं की हे एवढं नाटक आमच्या अंगाशी नाही येणार. माफ करा. हा सगळं काय तुम्हाला फोरखेळ वाटला काय? तसं नाही अजू. खबरदार, एक शब्द देखील बोलू नकोस. एवढा मोठा विश्वासघात केला तुम्ही माझा. अरे, माझ्या नातवासारखा आदर्श नातू होणे नाही असं मी अभिमानाने सांगायचो. तो माझा समजेने तुम्ही मोडीत काढला. काय कमी केलं रे मी तुझ्यासाठी म्हणून तू असा माझ्या भावनांशी खेळलास? अज्जू प्लीज शांत व्हा, तुम्हाला त्रास होईल. बास झाली तुझी नाटकं. तुला खरोखरच माझी काळजी असती ना, तर तू याच्या खोटारडेपणाला साथ केली नसतीस. मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस? मी तुला माझ्या सुनेची शालिनीची जागा देऊ केली होती, पण आता तिची जागा तर जाऊ देत. तिचं नाव उच्चारण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका, सगळा दोष माझा आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी? तुझा हा सगळा बनाव पाहिल्यानंतर मी तुला माफ करावं असं वाटत तुला? गौरवा, सगळं संपलं. ज्या आशेवर, ज्या उमेदीवर मी उभा राहू पाहत होतो ना, ती उमेदच संपवलीत तुम्ही माझी. ज्या स्वप्नांच्या आधारे मी जगू पाहत होतो त्या स्वप्नांचं खून केलं. अरे, माझं सगळं विश्व तुमच्या दोघांभोवती अवलंबून होत, ते असं उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? सगळं संपलं, सगळं संपलं. तुमचं माझं नातं संपलं आणि त्या नात्याबरोबर माझं आयुष्यही संपलं. अजू, हे सगळं मी फक्त तुमच्या गौरव.
तर काय केलंस? मी तुमसनी राम समजत होते हो, पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम दिलं मी तुम्हाला, तुम्ही तुम्ही असं वागलात? हे असं करताना लाज नाही का हो तुम्हाला वाटली? आणि तू सुनबाई सुनबाई म्हणताना माझं तोंड थके ना, पोटच्या पोरीप्रमाणे तुम्हाला प्रेम दिलं आम्ही पांढऱ्या पायाची, आल्या दिसापासून या घरात माझ्या बघ बघ तुमच्या तुमच्यामुळं माझ्या माझ्या सासऱ्याची काय हालत झाली ते देव माणूस आहे माझा, देव माणूस आहे माझं बाबनजी, आणि तुम्ही काय केलं हे का केलं? लई वाईट केलं तुम्ही, आमचा श्राप लागणार आहे तुम्हाला, वाटळ वाटळ होईल तुमचं। कामिनी जी मामांजी, माझं बरं वाईट झालं तर ह्याच्या हातून मला पाणी पाजू नको, माझ्या मुलाबरोबरच माझा निर्वंश झाला असं समजेल। अज्जू 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 मामांजी, अरे देवा अज्जू अज्जू बाबाजी, सावित्री अगं सावित्री सावित्री, तुझं लक्ष कुठे आहे? ते अगं मला पाणी देतेस ना? अव उशीर होतोय, मूर्त टळून जायचं बाई, बेगी बेगी तयार व्हा, चला चला निघा। सुन बाई जाताय ना व तयार भया? हो जावा की सावित्री? हा काय ग असं का बघतीयस, तयार होतीयस ना? हो बिगी बिगी तयार व्हा। हा बामनजी आता तुम्ही भी तयार व्हा। नाही आमची काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला तयार होऊन जिथं मिरवायचं ना तिथं मिरवा, फक्त वेळ प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद द्यायला विसरू नका म्हणजे झालं। वैजी पण मी काय म्हणत होते, मी येतो बरोबर, माझ्या बरोबर डॉक्टर आहे, आम्हाला दोघांना सोनाराकडे जाऊन यायचं। भाई कळलं की अक्षता टाकायच्यात या म्हणजे झालं, गौरवला वाईट वाटेल ना मग ते जाते मी। क्या बात है, आज खूप खुश दिसतेस। Yes, of course. रूपा नागपूरहून निघालेली ट्रेन आपल्याला इतक्या करेक्ट जागी आणून सोडेल असं मला स्वप्नात कधी वाटलं नव्हतं। म्हणजे हे मुंबई आहे माय डिअर, मुंबई स्वप्नांची नगरी, इथे जो जो जे जे स्वप्न बघतो ना ती सगळी स्वप्न ही नगरी पूर्ण करते, आणि आपला तर जन्मच झालाय स्वप्न बघण्यासाठी। आता ह्या मुंबईमध्ये माझ्या टॅलेंटला नवीन वाव मिळेल, या मुंबईमध्ये ना पैसेवाल्यांची कमी आहे ना पैसेवाले बाप असणाऱ्या मूर्ख मुलींची। आता बघ असं मखमली चाळ विणतो आणि
एखाद्या मूर्ख मत्स्यकन्येला अलगद त्या जाळ्यात अडकवतो. मखमली जाळ. मखमली जाळ. इथला प्रॉब्लेम काय ना रूपा, मुंबईत जरी खूप पैसा असला ना तरी इथला पैसा जातो तो फक्त पैसेवाल्यांकडे. त्यामुळे आजपासून आपण खूप श्रीमंत म्हणजे किमान तसं भासवायचं. ते कस? ते कस काय अशक्य, त्या मुंबईत काहीच अशक्य नाही रूपा. कुठून आला? ठाकूर, ठाकूर कडून आणला. ठाकूर? वेट अ मिनिट, पण त्याच तर आपल्याला कर्ज होत. तेच तर फेडायला गेलो होतो त्याच्याकडे. आलास? नाही वाटलं, मी येणार नाही. सोच राहत खोटारडेपणाची आवलात त्याच लाईनीवर जाणार. ठाकूर अबे, माझ्या घरात उभायचा लक्षात ठेवायचं. पैसे आणलेस. अरे तू तो एकदम मच्छा मच्छा हो गया यार. ठाकूर आज आपला यशो बरोबर झाला. आता यापुढे तू दिवस मोजायला सुरुवात कर. कसले दिवस? तुझ्या बर्बादीचे. माझ्या मानेवर सुरा ठेवून तुम्हाला जितकं छळलेस त्या प्रत्येक क्षणाची किंमत मी वसूल करेन. अँड आय प्रॉमिस. अशा परिस्थितीत मला किमान इतकं तरी भयानक वागायलाच पाहिजे होत. कारण तो ठाकूर जर मोकळा सुटला असता ना तर मी मात्र. कोणाला माहिती? कदाचित मेला असेल, कदाचित जिवंतही असेल. नाही पण मेलाच असेल. कारण तो जर जिवंत असता तर शेपटी तुटलेल्या पालीसारखा फडफडत माझ्या पाठीमागे आला असता. काहीतरी विचित्र बोललो ना मी, मलाही वाटलं असं. जाऊ द्या सर, आपण काहीतरी चांगलं चांगलं बोलूया. त्या ठाकूरला मारल्यानंतर त्याच्या तिजोरीतनं खूप सारे दागिने आणले त्याच्याबद्दल बोलूया. त्याचा खूप सारा काळा पैसा मी बरोबर घेऊन आलो त्याच्याबद्दल बोलूया. ए रूपा कम ऑन यार, एवढं घाबरतेस काय? बघ आपल्या फील्डमध्ये ना एखाद दुसरा खून माफ असतो. पण भूषण. रूपा तू जशी आजपर्यंत माझ्या पाठीमागे थांबलीस ना ठामपणे, तशीच यापुढे पण थांब.
कधीतरी मी तुला माझ्या बरोबर घेऊन थांबेन. आणि तुला कंटाळा आला असेल ना तर नोकरी कर ना कुठेतरी छोटी मोठी, है ना. हे बघ सध्या काही दिवस घालून येत पण पैसे आपल्याकडे आहेत, नागपूरहून आणलेले. हां नागपूर, दॅट रिमाइंड्स मी, भूषण मधुराची काही न्यूज? मधुरा छोड ना यार, आतापर्यंत जीव सुद्धा दिला असेल तिने. रात गई बात गई. आणि एक लक्षात ठेव रूपा, ते भूषणचं एक तत्व आहे, एकदा उलटलेलं पान तो परत कधीच उघडून बघत नाही, कधीच नाही. काय मग शेराव, व्यशोपते की नाही वरमाई म्हणून? काय संशय आहे का? मग घराची मालकीन हाय हे दिसलं पाहिजे लोकांनी बाबा. खरं तर हा हक्क ना तुला फार पूर्वी मिळाला हवा होता, पण नेहमी कोण ना कोणतरी मध्ये येत. या वेळेला ती सावित्री मध्ये आली. असं काय नाही हो, काय अक्षराव, म्या खेळ खेळत असताना माझ्या समोर लई ताकदीचं खेळाडू आलं, पण ही या अगदीच कच्ची आहे. कधी बेसावत गाठले हिला आणि तिला खलास केले कळणार पण नाही. हा हार कोणासाठी? कोणासाठी म्हणजे आमच्या सुनबाईंसाठी. हाय मग पहिली वहिली भेट आहे आमच्याकडून, चांगली जलमभर लक्षात राहणार आहे त्यांच्या. एवढे पेशन्स कुठून आणतेस ना तू माथे? अक्षराव मोठी लोक बोलून गेले, ज्यांच्या मंदी सहन करण्याची ताकद असते ना व तेच राज्य करतात. आणि आमचा जलम राज्य करण्यासाठीच झालेला हाय वय की नाही. आलीच म्या. आता काय म्हणाले अच्छू? ते बरे तर आहेत ना? सांग ना काय झालं, सांग ना. नाही सांगितलंय मी काय. त्यांच्या तब्येतीकडे बघून काही बोलायची हिंमतच नाही झाली. असं वाटलं की मी काही सांगितलं आणि त्यांना त्रास झाला तर. हो ना, मग जेव्हा हेच मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझं ऐकून घेतलं नाहीस काय? तू हे लग्नाचं नाटक कशाला उगाच सिरियसली घेतेस? हे लग्न वगैरे सगळं खोटं आहे ग, खोटं आहे सगळं लग्न वगैरे. What are you saying, bro? तुमचं लग्न खोटं आहे.